अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या आवारातून बॅटऱ्या चोरणाऱ्या 4 चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली आहे. शेख लतीफ उर्फ लुटेरा शेख अब्दुल, आरिफ खान बशीर खान दोघेही राहणार इंदिरानगर, रिजवान उर्फ जुम्मा शहा राहणार भारत नगरी झोपडपट्टी भोसा, शेख अली तस्वर अली राहणार इंदिरानगर यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 13 डिसेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी तहसील कार्यालयाच्या इमारतीतून बॅटऱ्या चोरून नेल्यात. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात 14 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच इंदिरानगर येथील शेख लतीफ उर्फ लुटेरा शेख अब्दुल आणि आरिफ खान बशीर खान यांनी 4 लाल रंगाच्या बॅटऱ्या चोरून विकल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. ही माहिती मिळताच दोघांनाही शोधून ताब्यात घेतले. या दोघांची चौकशी केली असता त्यांनी भोसा येथील भारत नगरी झोपडपट्टीतील रहिवाशी रिजवान उर्फ जम्मू शहा यांच्यासोबत 13 डिसेंबरच्या रात्री तहसील कार्यालयाच्या इमारतीतून 4 बॅटऱ्या चोरून त्या 11,000 रुपयात भंगार दुकानात विकल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी भंगार दुकानाचा मालक शेख अली तस्वर अली राहणार इंदिरानगर याला अटक करून त्यांच्या घरात ठेवलेल्या 4 चोरीच्या बॅटऱ्या जप्त केल्या. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली LCPचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, API विवेक देशमुख, पोलीस कर्मचारी बंडू डांगे साजिद यांनी ही कारवाई पार पाडली.